भूत बनलं रक्षक. एका गावात एक छोटंसं कुटुंब, राकेश, रेखा आणि त्यांचा 7 वर्षांचा मुलगा यश अगदी आनंदात राहत होते. राकेशकडे शेतजमीन होती. तो त्या शेतातच पीक घेऊन भाजीपाला पिकवून ते विकून पैसे कमवायचा. सगळं छान चाललं होतं, पण नशिबात दुसरंच काहीतरी होतं. एक दिवस राकेशची तब्येत खूप बिघडली. त्या गावात पंडित शिवमूर्ती राहत होते, तेच वैद्यकीय उपचार करायचे. रेखाने यशला आपल्याकडे बोलावलं आणि म्हणाली, बाळा यश, तू लवकर जा आणि वैद्यबुवांना घेऊन ये. त्यांना सांग की बाबांची तब्येत खूप बिघडलीये, तुम्ही लवकर माझ्या घरी चला. ठीक आहे आई, मी आत्ता जातो आणि त्यांना माझ्याबरोबर घेऊन येतो. त्यांनी जर बाबांना तपासलं तर बाबा लवकर बरे होतील. यश लगेच वैद्यांच्या घरी जायला निघाला. जाताना तो स्वतःशीच बोलत होता, वैद्य काकांना घेऊन येतो, त्यांनी उपचार केले की बाबांना नक्की बरं वाटेल. त्याच रस्त्यावरच एक पिंपळाच्या झाडावर बसलेलं भूत त्याला पाहत होतं आणि त्याचं बोलणंही ऐकत होता. काही वेळातच यश वैद्यांच्या घरी पोहोचला. वैद्य काका, तुम्ही लवकर माझ्याबरोबर माझ्या घरी चला. काय झालं बाळा, कोणाला बरं नाहीये? माझ्या बाबांची तब्येत बरी नाहीये, तुम्ही माझ्याबरोबर चला. सीमा बाळा, लवकर माझी औषधांची पिशवी घेऊन ये. सीमाने औषधांची पिशवी त्यांना दिली आणि ती घेऊन ते दोघेही यशच्या घरी जायला निघाले. वैद्यबुवा नमस्कार, या बघा ना यांना काय झालंय. सुखी रहा, मी आत्ता तपासतो. वैद्यांनी राकेशची नाडी हातात घेतली आणि विचार करू लागले. काय झालं वैद्यबुवा, तुम्ही कसला विचार करताय? यांना खूप ताप आहे आणि शरीरही अशक्त होत चाललंय, पण तू काळजी करू नकोस, यांचा उपचार मी करेन. पण यांना पूर्णपणे बरं व्हायला थोडा वेळ लागेल. मी काही औषधं देतो, ते दिवसातून 3 वेळा मधाबरोबर त्यांना खायला दे. पण यशपासून ही औषधं लांब ठेव, तो लहान आहे आणि लहान मुलांना आजार पटकन होतात, म्हणून त्याची काळजी घे. वैद्यबुवांनी औषधांच्या बऱ्याच पुड्या तयार करून रेखाकडे दिल्या. मुली, मी आता निघतो, राकेशची काळजी घे. ठीक आहे वैद्यबुवा, नमस्कार. देव तुमचं भलं करो. मग वैद्यबुवा तिथून निघून गेले आणि रेखा राकेशजवळ येऊन बसली. तुम्ही काळजी करू नका, लवकरच बरे व्हाल. हो बाबा, तुम्ही वैद्यबुवांचं औषध घेतलं तर लगेच बरे व्हाल. रेखा एका चमच्यात मध घेऊन येते आणि पुडीतलं औषध त्यात घालून राकेशला ते देते. खूप दिवस जातात पण राकेशच्या तब्येतीत काहीच सुधारणा होत नाही. तो कॉटवरून उठूही शकत नव्हता. वैद्यबुवांनी औषधं बदलून दिली, पण राकेशवर कुठल्याच औषधांचा असर होत नव्हता. अचानक एके दिवशी छोटा यशही आजारी पडला. वैद्यबुवांनी बाप मुलांचा दोघांचेही उपचार सुरू केले, पण दोघांवरही औषधांचा फारसा असर पडत नव्हता. दुसऱ्या दिवशी पुन्हा वैद्यबुवा घरी आले. बाळरेखा, राकेश आणि यशच्या उपचारासाठी एक खास वनस्पती माळगावी लागेल. ती वनस्पती इथून खूप दूर जंगलात असलेल्या पर्वतांवरच मिळते. 2 महत्त्वाच्या वनस्पती आहेत, गुलबास आणि सोमवल्लीची अत्यंत आवश्यकता आहे. त्या वनस्पतींबरोबर अजून काही वनस्पती मिसळून राकेश आणि यशला काढा करून द्यावा लागेल. या दोन्ही वनस्पती दूर जंगलातच मिळतील. हे घे, मी त्या वनस्पतींचं नाव लिहून देतो, पण या वनस्पती घेऊन येणं खूपच महत्त्वाचं आहे. वैद्यबुवा, मी या नक्की मागवते. मग वैद्यबुवा तिथून निघून गेले. राकेश आणि यश दोघेही आजारी पडल्यामुळे रेखावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. ती बिचारी रडतच राहिली. हे देवा, मी आता काय करू? एका बाजूला नवरा आजारी पडलाय तर दुसऱ्या बाजूला मुलगा. देवा, आता तुझा सहारा आहे. माझ्या नवऱ्याच्या ऐवजी आणि मुलाच्या ऐवजी तू मला आजारपण दिलं असतंस तर बरं झालं असतं. रेखाचं हे बोलणं झाडावर बसलेलं भूत ऐकत होतं. त्याला तिची दया आली. तो रेखाच्या समोर येऊन उभा राहिला. ताई, तू मला घाबरू नकोस,
मी तुझं दुःख समजू शकतो. तुझा नवरा आजारी पडला होता तेव्हा मला याबाबत कळालं होतं. आता छोटा यशही आजारी पडला आहे आणि तू एकटीच आहेस म्हणून मला राहवलं नाही. ताई, वैद्यबुवांनी काही दुर्लभ वनस्पती तुला आणायला सांगितल्या आहेत, हो ना? हो हो, पण हे तुला कसं काय कळालं? मी सगळं ऐकलं आहे. मला ती चिठ्ठी दाखव. मी त्या सगळ्या वनस्पती आणण्याची व्यवस्था करतो आणि तुला देतो. रेखाने त्या भूताला ती चिठ्ठी दाखवली आणि भूत ती घेऊन वनस्पती आणायला गेला. भूताने आपल्या इतर भूत मित्रांकडे मदत मागितली आणि ते त्यासाठी वेगवेगळ्या दिशांना वनस्पती आणायला निघून गेले. त्यांनी जंगलातून शोधून शोधून त्या वनस्पती घेऊन आले. काही वेळातच त्या सगळ्या वनस्पती त्या भूताकडे जमा झाल्या. मग त्याने त्या रेखाला दिल्या. रेखाने वैद्यबुवांकडे निरोप पाठवला आणि वैद्यबुवा घरी आले. वैद्यबुवा, हे बघा, सगळ्या वनस्पती मिळाल्या आहेत. खूपच आश्चर्य आहे. तू एवढी सगळी दुर्लभ वनस्पती एवढ्या कमी वेळात कशा काय आणल्या? याच्यात अशाही काही वनस्पती आहेत ज्या मिळणं खूपच कठीण आहे, पण तुला कशा काय मिळाल्या या? ही सगळी त्या देवाची कृपा आहे. त्यानेच आपल्या दूताला इथे पाठवलं आणि हे सगळं शक्य झालं. वैद्यबुवांनी सगळ्या वनस्पती एकत्र करून काढा बनवायला सुरुवात केली. रेखा, हा घे काढा. आधी राकेशला दे आणि मग यशलाही एक चमचा दे. मग रेखाने राकेशला आणि यशला काढा दिला. काही वेळातच त्यांना बरं वाटायला लागलं. हळूहळू त्यांना पूर्णपणे बरं वाटू लागलं. ते दयाळू भूत खिडकीबाहेर उभं राहून हे सगळं बघत होतं आणि त्याला खूप छान वाटलं. वैद्यबुवा गेल्यानंतर ते भूत आत आलं. ताई, घरात काही पैसे आहेत का? जेव्हापासून हे आजारी पडलेत तेव्हापासून पैसे यायचं कमी आणि जाण्याचंच वाढलंय. भूताला सगळं माहीत होतं, पण तरीही त्याने मुद्दाम रेखाला हा प्रश्न विचारला होता. त्याने पैशांची थप्पी रेखासमोर ठेवली. हे घे ताई, हे ठेव, तुला याची खूप गरज आहे. मी उद्या परत येतो. कुठल्याही गोष्टीची गरज लागली तर मला संकोच न करता अगदी नक्की सांग. राकेश आणि यश आता बरे झाले होते. ते पूर्वीसारखे खायला प्यायला लागले होते. दुर्लभ वनस्पतींमुळे त्यांच्या शरीरात चांगलाच फरक पडला होता. 3 दिवस होऊन गेले, पण ते दयाळू भूत त्यांच्या घरी आलंच नाही. राकेश, रेखा आणि यश त्याची खूप आठवण काढत होते. यश घराबाहेर पडला आणि तो आपल्या भूत मामाची आठवण काढत होता. थोडं लांब चालत गेल्यावर त्याला कळालं की 3 दिवस झाले गावात एक मांत्रिक आला आहे. तो त्या घरात गेला जिथे मांत्रिक आपलं काम करत होता. अरे मित्रा बंटी, तुझ्या घरात हे सगळं काय चाललंय? अरे यश, हे जे मांत्रिक काका आहेत ते सगळ्या भूतांना वश करतात आणि पकडून ठेवतात. नाही नाही, मला वाटतं त्यांनी माझ्या भूतमामालाही पकडलंय. माझा भूतमामा तर खूप चांगला आहे, त्यांनी आमची खूप मदत केलीये. अरे तू हे काय सांगतोयस? मी बरोबरच सांगतोय. चल, आपण दोघं मिळून भूतमामाला सोडवूया. मांत्रिक काका, तुम्ही आमच्या भूतमामाला पकडून ठेवलंय, त्यांना सोडून द्या. ते खूपच प्रेमळ आणि खूप दयाळू आहेत. ते सगळ्यांची मदत करतात. तुम्ही त्यांना पकडून ठेवू नका, सोडून द्या त्यांना आता. तेवढ्यात राकेश आणि रेखा पण तिथे येतात. हो महाराज, ही मुलं बरोबर म्हणतायत. या भूतमामामुळेच मी आणि माझा मुलगा दोघेही आज जिवंत आहोत. ही तर खूपच आश्चर्याची गोष्ट आहे. मी आत्ताच सगळ्या भूतांना इथे प्रकट करतो. मांत्रिकाने काही भूतांची सुटका करून त्यांना समोर प्रकट केलं. यशने आपल्या भूतमामाला लगेच ओळखलं. हेच आहेत माझे प्रेमळ भूतमामा. हाच माझा भूतभाऊ आहे. यांना सोडून द्या, हे आमच्या बरोबर आमच्याच घरी राहतील. ते कोणालाच काही त्रास देणार नाही. हे खूपच चांगले, परोपकारी आणि निस्वार्थी आहेत. खरं सांगू तर आमच्यासाठी हे देवच आहेत. मांत्रिक, इथे सगळे माझे भूतमित्र आहेत आणि यांनी दोघांनीही माझी खूप मदत केली आहे. तुम्हाला हवं असेल तर गाववाल्यांना विचारा,
यांनी कधीही कोणालाही कसलाही त्रास दिला नाही. तुम्हाला हवं असेल तर मला पकडा, पण यांना सोडून द्या. हे सगळे खूप चांगले आहेत, निस्वार्थी आहेत. मीही ऐकलं होतं की काही भूत दयावान आणि मदत करणारे असतात. आज प्रत्यक्षात पाहिलं. मी आनंदाने तुम्हाला सगळ्यांना कायमचं मुक्त करतो. भूत आनंदाने नाचू लागतात. यश आणि बंटीही त्यांच्या बरोबर नाचू लागतात. राकेश, रेखा आणि सगळे लोक खूप खुश होतात. बेस्ट बॉडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.